या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। रात्रीच्या जेवणानंतर घरासमोर पायी फिरणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाच्या सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावून पळविल्याची घटना शुक्रवारी रात्री आदित्य नगर येथील नागू नारायणवाडी ते आंबेडकरवाडी चौक दरम्यान घडली। रोहिणी रोहिदास मुकरे वय 60 राहणार आदित्य नगर विजापूर रोड सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी या शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जेवणानंतर घरासमोर नेहमीप्रमाणे पायी फिरत होत्या। या दरम्यान मोटरसायकल वरून 2 अज्ञात तरुण आले व अचानक त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 2.5 तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेण्याचे फिर्यादीत म्हटले आहे। फौजदार गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।